नमस्कार मित्रांनो, आपण थँक यू का म्हणतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुणीतरी आपल्यासाठी काही केलं की आपण थँक्यू म्हणतो, म्हणजे तो अतिशय सहज पडलेला प्रघात आहे. परंतु फक्त कुणीतरी काहीतरी केलं म्हणून आपण थँक्यू म्हणतो असं नाही आहे. बरेचदा दुसऱ्या पण एका विशिष्ट कारणासाठी आपण थँक्यू म्हणतो, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की ते खूप मजेदार खूप गमतीशीर अशी गोष्ट आहे की आपण त्या गोष्टीसाठी देखील थँक्यू म्हणत असतो. परंतु आज आपण बघणार आहोत थँक्यू म्हणण्याचे 17 प्रकार, म्हणजे 1760 प्रकार आहेत तसे तर. पण आपण किमान आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये जे काही थँक्यू आपण म्हणत असतो ते 17 प्रकारांनी आपण थँक्यू म्हणत असतो. आपण आधी बघू की मराठीमध्ये आपण थँक्यू कसं म्हणतो, मराठीमध्ये आपण आभार कसं मानतो. कारण की आपली कुठलीही गोष्ट आपल्या मातृभाषेमध्ये असते आणि मातृभाषेत असल्या कारणाने आपल्याला माहिती आहे की आपण काय बोलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बरेचदा लोक भाषा, इंग्रजी भाषा किंवा परकीय भाषा न शिकण्याचं कारण काय की लोक बोलायलाच बुजतात, घाबरतात किंवा लाजतात. म्हणून आपली जी मातृभाषा आहे ती आपण अतिशय ताकदीने आधी बोलायला शिकलो की मग आपल्याला दुसरी भाषा शिकताना सहजपणे ती शिकता येते, तिचं भाषांतर करता येतं. आधी आपण मराठीमध्ये आपण थँक्यू कसं म्हणतो ते बघूयात. आपण मराठीमध्ये थँक्यू म्हणताना सुरुवातीला म्हणतो की आभारी आहे, मग म्हणतो की मनपूर्वक आभार, ज्यावेळी आपल्याला खरोखर खूप वॉर्मली म्हणायचं असतं, किंवा आपण म्हणतो मी तुमचा फार आभारी आहे, मी मनापासून तुमचे आभार मानतो, मी कायम तुमच्या ऋणात राहीन, माझ्याकडे आभार व्यक्त करायला शब्द नाहीत, आभार मानून मी तुम्हाला परक करू इच्छित नाही, किंवा मी तुमचे आभार कसे मानू मला कळत नाही, मला आनंद वाटला तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही, तू फार मस्त आहेस यार, नो यामध्ये आभार असा शब्द नाहीये पण तरी देखील कळतं, नो आभार शब्द पुरेसा नाही, तू जीवनदाता आहेस, माझ्या आभाराचा स्वीकार करा, आभारी आहे, तू नेहमी मदत करतो, मला तुम्ही करत असलेल्या मदतीचं फार कौतुक आहे, आभारी आहे. म्हणजे असं पुन्हा पुन्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो. नो मग आपण हे कसं बोलतो इंग्रजीमध्ये किंवा कसं बोललं पाहिजे ते आपण एक एक गोष्ट बघूया. नो म्हणजे आपल्याला एक एक मी आभार मीन्स थँक्यू व्हेरी मच आपण काय म्हणतो जनरली आभारी आहे. तर आपला एक साधा शब्द आहे इथे थँक्स, अतिशय फॉर्मल कोल्ड कूल आणि कॅज्युअल आहे हा. इट इज नॉट क्वाझी, तो क्वाझी नाही आहे, आभारी आहे. नो आपण म्हणतो थँक्स, दॅट्स इट. मनपूर्वक आभार म्हटल्याबरोबर इथे आपण खूप मनापासून त्या गोष्टी करत असतो. सो वी से माय वॉर्मेस्ट थँक्स, काय म्हणतो आपण माय वॉर्मेस्ट थँक्स, मी तुमचा फार आभारी आहे. कुणीतरी तुमच्यासाठी विशेष तत्वाने काही गोष्टी केलेल्या असतील, विशेष काही गोष्टी केल्या असतील तर आपण म्हणतो की मेनी थँक्स, आय एम थँकफुल टू यू. नो किंवा मी मनापासून तुमचे आभार मानतो. सो वी से आय हार्टेडली थँक यू, आय हार्टेडली थँक यू. पुढे आपण जाऊ मी कायम तुमच्या ऋणात राहीन, हे थोडंसं अवघड आहे, आपल्याला मुद्दामून शिकून घ्यावं लागतं. आय ओ यू ऑर आय वुड लाईक टू बी इन युअर डेट, आय ओ यू. नो आपण असं म्हणत असतो. किंवा माझ्याकडे आभार व्यक्त करायला पुरेसे शब्द नाहीत. कोणाकोण तुमच्यासाठी कोणीतरी खूप विशेष गोष्ट केली असेल तर वी आर ओव्हरवेल्म्ड टू, म्हणजे आपल्याला अगदी रडू येण्यापर्यंत चांगलं वाटत असतं. आणि आपल्याला ते खरोखर आपल्याकडे शब्द नसतात ना, आपण थँक्यू कसं म्हणायचं, फक्त थँक्यू कसं म्हणायचं. म्हणून आपण काय म्हणतो माझ्याकडे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द नाही, इंग्रजीत आपण त्याला आय हॅव नो वर्ड्स टू से थँक्स. म्हणजे आपण ज्यावेळी असं म्हणतोय की आय हॅव नो वर्ड्स टू से थँक्स, म्हणजेच आपण त्याला काय करतोय बियॉन्ड थँक्यू म्हणतोय. आपण त्याला काय म्हणतोय बियॉन्ड थँक्यू म्हणतोय, म्हणजे माझ्याकडे आभार मानायला शब्द नाहीत किंवा पुरेसे शब्द नाहीत. म्हणजेच काय, खूप आभाराच्या खूप 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 आभार आपण म्हणतो ना, म्हणजे ज्यावेळी आपण अगदी मनापासून येतो तर आपण कसं म्हणतो खूप 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 आभार तुमचे, म्हणजे आपल्याला कळतं की त्या व्यक्तीने आपल्यासाठी खूप विशेष गोष्ट केलेली आहे. आपण पुढे जाऊन बघू मी तुमचे आभार कसे मानू कळत नाही, हा खूपच भावनिक असतो हा क्षण. की एखाद्या व्यक्तीने अगदी तुमचं जीवन वाचवण्यापर्यंत किंवा तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी विशेष केलेलं असतं, किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या अडचणीत सापडल्यानंतर देवसुद्धा तुम्हाला त्या अडचणीतून ज्यावेळी काढू शकत नाही, अशा वेळी आपण म्हणतो की मी तुमचे आभार कसे मानू मला कळत नाही, आय डोंट नो हाऊ टू से थँक्स.
हाऊ टू एक्सप्रेस थँक्स. मला माहीत नाही किंवा मला कळत नाही किंवा मला सुचत नाही आहे की मी तुमचे आभार कसे मानू. आणि अक्षरशः त्या माणसाच्या आत आपण हातात घेऊन घेतो नो, इतके आपण आपल्या भावना उत्संबवून आलेल्या असतात. पुढे आपण जाऊया, मला आनंद वाटला तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं. आता काय गंमत आहे ना की आपण असं बोलत नाही पण असं बोललं पाहिजे, कारण की लोकांना ऐकायचं आहे हो. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून तुमचे अतिशय सहज सुंदर चांगले शब्द त्यांना ऐकायचे आहेत. म्हणून मला आनंद वाटला तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं नो. म्हणजे काही लोक खरोखर भाषेकडे एवढं गांभीर्याने बघतात, इतकं नैसर्गिकरित्या बोलतात, इतक्या सहज भावाने बोलतात, ते कधी कधी कुणाला नाटकी वाटू शकतं पण ते तसं नसतं. मला आनंद वाटला तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं. आय एम ग्लॅड टू सी यू हॅव डन दिस मच फॉर. हे खूप आपलं म्हणजे नो, वी आर नॉट लर्निंग दिस थिंग्स ऑफ इंग्लिश इन अ व्हेरी युरोपियन मॅनर. आपल्याला आपल्या मॅनरने आपल्या पद्धतीने ही गोष्ट शिकून घ्यावी लागेल. भारतीय ॲटिट्यूडने ही गोष्ट शिकून घ्यावी लागेल की आपण बोलतो कसं आणि ते आपण ट्रान्सलेट कसं केलं पाहिजे. हा बेसिक फंड आहे नो, दिस इज व्हेरी बेसिक. मी जे तुम्हाला सांगतोय ते खूप बेसिक आहे. ॲडव्हान्समध्ये आपण बघूयात की इंग्लिश टू इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिच्युएशन्स आल्यानंतर आपण थँक्यू म्हणणं म्हणजे नेमकं काय असतं. पुढे जाऊ आपण आणि बघूयात. मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही किंवा विसरू शकत नाही. जर इथे विसरू शकत नाही राहिला विसरणार नाही म्हटलेलं आहे आपण, यु नो, विसरू शकत नाही. आता मी विसरू शकत नाही का घेतलं, लिटरल ट्रान्सलेशन केलं आहे, कारण मी ते कॅन घेतलेलं आहे, कॅन नेव्हर घेतला आहे, म्हणून मी ते मुद्दामून तसं. जर इथे फक्त विसरणार नाही असतं तर मला काय घ्यायला लागलं असतं, आय विल नेव्हर म्हणायला लागलं असतं नो. एवढं एक लहानशी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पण आपण असं म्हणतो ना बरेचदा, येस ऑर नो, आपण अनेकदा असं म्हणतो की मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही किंवा विसरू शकणार नाही. येस ऑर नो, येस वी डू स्पीक लाईक दिस. आपण इतक्या सहजपणे लोकांशी असं बोलत असतो, त्याला आपण इंग्रजीत आय कॅन नेव्हर फॉगेट युअर ग्रॅटिट्यूड फॉर मी, आय एम नेव्हर फॉगेट युअर ग्रेटनेस नो दॅट लाईक दॅट. तू फार मस्त आहेस यार. आपण आपल्या जवळच्या मित्राला असं म्हणतो ना, यू आर द बेस्ट, म्हणजेच काय तरी काहीतरी तुमच्यासाठी चांगलं केलेलं असतं. पुढे जाऊ आपण. आभार शब्द पुरेसा नाहीला काय म्हणतात, आय कांट थँक यू इनफ नो. हे थोडं तुमच्यासाठी नवीन असण्याची शक्यता आहे. आय कांट थँक यू इनफ, आय कांट थँक यू इनफ, म्हणजे माझ्याकडे तेवढं काही पुरेसं आभार एवढं बोलून इनफ नाही येते. मला माहिती आहे की मी आभार बोललो आणि तुम्ही केलेली गोष्टचा उपकार मानला गेला, आभार मानले गेले, तेवढं ते साधं नव्हतं. आय कांट थँक यू इनफ. किंवा तू जीवनदाता आहेस, यू आर अ लाईफ सेवर. आपण डॉक्टरला म्हणू शकतो, देवाला म्हणतात काही लोक ज्यांच्या देवांवरती श्रद्धा आहे ते देवाला म्हणतात की यू आर अ लाईफ सेवर, थँक्यू. यू आर अ लाईफ सेवरमध्ये कुठे थँक्यू दिसतोय का आपल्याला? अजिबात नाही. यू आर अ लाईफ सेवर म्हणजेच काय थँक्यू, कळतंय का? इथे थँक्यू शब्द नाही आहे पण तरी देखील तो थँक्यूच आहे. तिथे आभार मानणं हीच गोष्ट घडलेली आहे, त्याचा भावच आभार मानणं अशी गोष्ट आहे. माझ्या आभाराचा स्वीकार करा, हे आपण फॉर्मली बोलतो. ॲक्सेप्ट माय एंडलेस ग्रॅटिट्यूड, काय म्हणतो आपण त्याला, ॲक्सेप्ट माय एंडलेस ग्रॅटिट्यूड नो. किंवा आभारी आहे, नो थँक्यू नो. आपण कुणी आपल्याला असं घडतं बघा बरेचदा, तुम्हाला कुणी पाणी आणून दिलं, तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही काय म्हणतात, फक्त नको असं नको म्हणायला, नको, आभारी आहे. आपण त्याचा आभार का म्हणतो, कारण ती व्यक्ती आपल्यासाठी माठापर्यंत फ्रीजपर्यंत गेली आहे, तिथून तिने ते पाणी आपल्यासाठी आणलं आहे ना, आपण त्याचा आभार करतोय. मग तो नम्रतेने करण्यासाठी आपण काय म्हणतो, फक्त नो न म्हणता काय म्हणतो आपण, नो थँक्यू. थँक्यू कशासाठी, की तुम्ही माझ्यासाठी पाणी आणलं पण मला ते आता नको आहे, पण तरी देखील मी तुमचा आभारी आहे. बघा मित्रांनो, भाषा अशाच पद्धतीने शिकली पाहिजे. आपण फक्त नो, बरेचदा वेटर सुद्धा आपल्याकडे येतात, म्हणजे आपली सभ्यता भाषेमधून दिसते. तुम्ही हॉटेलमध्ये आहात आणि वेटर तुमच्याकडे आला आणि त्यांनी जर पाणी दिलं आणि तुम्हाला नको आहे तर त्यावेळी तुम्ही नो थँक्यू असंच म्हटलं पाहिजे. ही आपली आपली भाषेची सभ्यता असते, त्या भाषेच्या सभ्यतेमधून आपण व्यक्तिमत्व म्हणून उलगडत जातो किंवा विकसित होत जातो किंवा एक्सपोज होऊन जातो नो. सो इन्स्टेड ऑफ जस्ट सेईंग नो थँक्यू, नो आपण काय म्हणतो, नो थँक्यू असं म्हणतो, नो येस प्लीज. तू नेहमी मदत करतो, यू हॅव बीन अ बिग हेल्प. आता पुन्हा इथे तुम्हाला काय दिसतं, थँक्यू हा शब्द नाही आहे नो. थँक्स असा शब्द आहे का याच्यामध्ये, यू हॅव बीन अ बिग हेल्प, नो.
पण तरी देखील तो थँक यू आहे नो, तो समजून घेतला जातो. कारण की आपला आपला आशय, आपलं एक्सप्रेशन, ज्या गोष्टींमधून तो लक्ष येतो. मला तुम्ही करत असलेल्या मदतीचं फार कौतुक आहे. आय ऑलवेज अप्रिशिएट युअर हेल्प. बघा मित्रांनो, कामाच्या जागेवर खास करून ज्यावेळी तुम्हाला अनेक लोक मदत करत असतात, एखादा व्यक्ती खूप विशेष मदत करतो, मला पण असे मदत करणारे अनेक लोक आहेत, त्यावेळी माझ्या तोंडी काय वाक्य असतं किंवा माझ्या डोक्यात काय वाक्य घोळत असतं, आय ऑलवेज अप्रिशिएट युअर हेल्प. तुझ्या मदतीचं मला नेहमी कौतुक आहे, नेहमी मी त्याचा प्रशंसक आहे. अँड देन वी गो फॉर अगेन, आपण मुद्दा म्हणून आता बघा, मी पूर्वी पुन्हा आधी देखील एक गोष्ट लिहिली होती, आभारी आहे, आणि पुन्हा मी आभारी आहे लिहिलंय नो. सुरुवातीला पण आभारी आहे लिहिलं, पण सुरुवातीचा आभारी आहे कसा आहे, हा अतिशय चांगल्या भावनेने खरोखर कोणीतरी तुम्हाला मदत केली आहे तेव्हा तो आभारी आलेला आहे, राईट. आणि हा शेवटचा जो आभारी मी तुमच्या समोर आणलेला आहे, एखादी वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी काम सांगितलेलं असता यु नो, आणि त्याने ते केलेलं नसतं, त्यामुळे टोमणा मारण्यासाठी, सरकॅझम करण्यासाठी, सटायर करण्यासाठी, त्याने न केलेल्या गोष्टीची त्याला जाणीव करून देण्यासाठी देखील आपण म्हणतो फार आभारी आहे तुम्ही माझं काम करून दिलं, किंवा फार आभारी आहे तुम्ही माझा फोन उचलला, फार आभारी आहे तुम्ही ऍटलीस्ट रिप्लाय दिला, आभारी आहे तुम्ही मला मदत केली. म्हणजे त्यांनी ऍक्च्युअली मदत केलेली नसते, पण तरी देखील आपण त्याच्यावरती ओरडण्याऐवजी, चिडण्याऐवजी, संताप करण्याऐवजी, वैताग करण्याऐवजी, शिवीगाळ करण्याऐवजी नो, लोक करतात राव. आता शिवीगाळ देखील खूप मोठ्या प्रमाणात साहित्याचा भाग म्हणून मानला जातो, लोक अभ्यास करतात त्याच्यावरती, पण आपण त्याला शिव्यांची लाखोली वाहण्याच्या ऐवजी काय करतो, थँक्यू म्हणून त्याला शब्दांचा मार देत असतो. शिव्यांची लाखोली वाहण्याच्या ऐवजी आपण शब्दांचा मार देऊन त्याच्या जाणीवांना एक टोचणी देत असतो. टोचणे नेहमी वाईट नसतं, ते कधी कधी समोरच्याला तो खरोखर करत असलेल्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी देखील तुम्ही म्हणतो आभारी आहे. तुम्ही आता करू का नको, तुम्ही आता आभारी आहे म्हणजे काय, मी ते काम माझं माझं करून घेतलेलं आहे, आय हॅव डन दॅट वर्क बाय माय सेल्फ. सो अ सेइंग थँक अँड दिस थँक्स एक्सप्रेशन इज अ ग्रेट एक्सप्रेशन इन ऑर्डर टू हॅव अ ग्रेटर कम्युनिकेशन बिटवीन द टू पीपल. यु नो इट्स अ वंडरफुल थिंग नो दॅट टू हॅव द एक्सप्रेशन ऑफ बीइंग सो थँकफुल टू अदर्स. इतरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे, आणि आयुष्यभरती कृतज्ञता आपल्या मनामध्ये जपून ठेवणे, त्यावर हुकूम आपण देखील तसंच इतरांना मदत करणे, हा साहित्याचा, भाषेचा, संवादाचा नो, कम्युनिकेशनचा, संभाषणाचा गाभा आहे, तो तुम्हा आम्हाला नक्की येऊ शकेल. सो मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या त्याला, कॉमेंट करा आणखी कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील, आणि आपल्या मित्रांमध्ये याला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सर्वप्रथम मिळू शकेल. थँक्यू व्हेरी मच.